राजेंद्र ग्रामच्या आधी आम्ही इथे आता चंदन घाटावरती आहोत। इथे पुलाच्या खाली आश्रम आहे आणि इथे समोर बघा एक नदी येऊन मिळते। त्या आत्मकृष्णाच्या पुस्तकामध्ये त्या नदीच्या संगमाचं नाव पण दिलेलं आहे। हा चंदन घाट आम्ही रोडपासून 5 किलोमीटर आतमध्ये आलो आहे आणि तिथे हा चंदन घाट आहे। इथे छान घाट बनवलेले आहेत, मंदिरं आहेत भरपूर आणि आश्रमही आहेत। नदीच्या पात्रामध्ये भरपूर आश्रम आहे। तो समोर एक घाट दिसतोय, तिकडच्या तीराला पण एक घाट आहे आणि सुंदर असं नर्मदेचं पात्र आहे। इतक्या उगमापर्यंत येऊन सुद्धा नदीला एवढं पाणी आहे, खूप एवढ्या कलियुगामध्ये नर्मदेला किती पाणी आहे, हे तर खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे। नर्मदे हर।